सुप्रभात मंडळी, परत एकदा स्वागत आहे कोकण शोभा या चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पगुलेनी चिंबोरी कशी पकडतात ते पाहिलं होतं. आज आपण खाडीतली चिंबोरी पिळातली खणून कशी पकडतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज जी चिंबोरी पकडायला चाललोय खाडीतली बिळातली खणून, त्यासाठी आपल्याला एकनाथ अप्पा आणि आनंद दादा दोघे आपल्या बरोबर आहेत. तर आपण त्यांना विचारूया की दादा, तुम्ही कधीपासून म्हणजे ही चिंबोरी पकडायला जाता किंवा कशी पकडली जाते, याची ट्रिक काय असते? ट्रिक असते म्हणजे कसं, लहानपणापासून एक आजोबांच्या सोबत किंवा एकनाथ अप्पा, मी लहान होतो आणि एकनाथ अप्पा यांची जे चिंबोडी पकडायला जाते आणि मी पाहायचो की चिंबोडी आणतात, मला आवड अशी सुरू झाली की जायचं म्हणून. तर त्या आजोबांच्या सोबत आणि एकनाथ अप्पांच्या बघून 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 मग नंतर मी एकटा पण द्यायला लागलो. आणि शक्यतो जेव्हा आम्हाला वाटत असेल की जास्त चिंबोडी मिळावी, मग आम्ही दोघे मिळून हे चिंबोडी पकडायचा आम्हाला छंद सुरू झाला, आवड सुरू झाली. आणि आनंददा पुढे गेलाय, कदाचित त्याला एखादा बीड सापडला असं मला वाटतंय. आपण जाऊया पुढे, बाजूला ही तास आहे, पाणी आहे, त्यामुळे तिथून तो जो निघाला तो डायरेक्ट पाण्यात जाऊ शकतो आणि तो आपल्याला भेटणार नाही. मग म्हणून दादाने तिथे आखा पण लावलाय आणि तिकडून तो हाताने त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. अलगदरित्या तो आता खेचतोय. हो हो. आणि मोठा चिंबोडा आपल्याला आता मिळालाय, कुरली आहे खास करून ती. आता आपण दाखवू ती. खूप मोठी चिंबोडी मिळाली ऍक्च्युली आणि कुरली आहे ती. त्यात जर गेली तर परत भेटणार नाही, कारण या साईडला आपण बघतोय ती भात शेती पूर्ण आहे. इथून जर तो सटकला तर त्या या पाण्यात जाईल आणि इथे पूर्ण भात असल्यामुळे तो परत भेटणार नाही. आणि इकडे जर उतरला तर इकडे आहे पूर्ण हा कोठा आपण बघतोय. दादा तिकडे गेलेला दोरे आणायला, कारण तिथे त्याला बांधल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. दिवसा निघत नाही, रात्री निघतो आणि त्याला भक्ष्य सापडलं, एक पोट भरलं की कुठेतरी एक जागा बघतो. बरोबर. आणि हा बेल्ट तर खूपच खोल होता, त्यामुळे तो त्याच्यात मस्त चिंबोडा आपल्याला कुरळी बोलते. हा इथे दिसतो आपल्याला हा बीळ होता आणि तो पण बघा लांब आहे, मोठा आहे. ही चावली तर बेकार असते. हिला धार बघ किती आहे ना. धार बघू शकतो आपण डाग्यांची. याच्यामध्ये जर आपला बोट सापडला तर तो डायरेक्ट तुकडा पाडू शकतो, एवढा तो बोट म्हणजे डांगा त्याचा डेंजर असतो. धार असते प्लस ताकद असते त्याला. आणि ही आहे कुरली, भेटली आपल्याला बघा. मोठी आहे, मोठी आणि मस्त भरलेली पण आहे, भरलेली आहे, दाबत भरलेली आहे भरपूर. ते वजनावरून कळते. बरं, आनंद दादा बबन दादा आलाय. दादा शेतावर गेलेला, खत मारायला गेलेला आणि आता घरी चाललाय परत. सकाळी लवकर गेला असेल. बारीक अप्पा आपले नेहमी असतात. बरोबर, चालेल चला. खूप सुंदर असा दृश्य आपल्याला दिसतोय. हे पुढे थोडे ढग खाली उतरलेत, डोंगरावर आपल्याला दिसत आहेत. आणि आनंद दादा आणि तिकडे खूप लांबवर एकनाथ दादा दोघे ही बिळ शोधतायत चिंबोऱ्याची. आणि ही बघा तुम्ही, इथे खूप हे लवी आहेत. ऍक्च्युली पूर्ण हा कोठा भरलेला आहे गवताने, तुम्ही बघू शकता सगळीकडे गवतच गवत दिसेल. दादा म्हणजे तू आता कसं काय शोधलास हा बिळ, मला जरा सांगशील काय? म्हणजे आम्ही हा संपूर्ण कोठा चेक केला. हा, त्याच्यानंतर अचानक आता गवतामध्ये ते बिळ असत. बरोबर, ती दिसत नाही, ती दिसत नाही आपल्याला. मग त्याची नांगूर कुठे असते, म्हणजे त्याच्या नख्या कुठे उठलेल्या असतात? हा, पावटी. त्या पावटी. हा बरोबर, आपण त्याच्या चेक करायच्या. बरोबर. आणि परफेक्ट तो त्याच्यामुळे आपल्या तो बिळ त्याला मिळतो. हा म्हणजे जसं आता मला दाखवशील काय, म्हणजे ही जी ही बघ नांगूर, ही बघ, ही एक स्पॉट घे. बरोबर. ह्या ज्या अशा आपल्याला पावट्या दिसतात, म्हणजे
त्याला आपण काय बोलतो नांगूर नांगूर उकीर बोलतो त्याची तो उकीर काढतो माती उकीर काढतो म्हणजे माती आता ओली दिसते बाहेर काढलेली कारण तो जास्त खोल करण्यासाठी आणि त्याच्या ताज्या पावट्याच्यावरून म्हणजे समजायचं की तो रात्री वगैरे बाहेर आलेला आणि आता त्या बिळात आहे तो ओके म्हणजे ताज्या पावट्या पण लागतात त्याला ताज्या दोन दिवसापूर्वीची जर पावट असेल आणि चुकून एखाद्या भक्ष्यासाठी बाहेर गेला असेल आणि तो वाट चुकला आणि या बिळाकडे आलाच नाही तर ती दोन दिवसापूर्वीची पावट मग आपल्याला फसू शकतो बरोबर आपण मेहनत करून काय फायदा नाही रात्री तो बाहेर निघालाय याची जाणीव आपल्याला होते कारण ताज्या त्याच्या पाऊस दिसतात की यासाठी आपल्याला कोणती अवजारं बोल किंवा इक्विपमेंट लागतात यासाठी अवजारं म्हणजे आम्ही आता घरीच बनवतो याला पेन्सन बनतो आपण पेन्सन काही लोक मोठे पण वापरतात पण आम्ही ते दोघे तिघे आले तर मोठे वापरतात किंवा काही लोक पहाड घेऊन येतात पण आम्ही कधी कधी एकनाप्पा एकटा येतो मी एकटा येतो मग आमच्या पुरते आम्ही छोटेसे हा पेन्सन बोलतो याला बांबूचा किंवा एखाद्या लाकडाचा आम्ही बनवतो आणि एक तारेची हे याला आपण आकडा बोलतो आकडा आकडा म्हणतो तर जेणेकरून बीळ भरपूर लांब असतो त्याचा तर एखाद्या बीळामध्ये फसून तो गेलेला असतो बाहेर निघून मग आपल्याला आकडा घालून समजतो की तो आतमध्ये आहे आहे की नाही तर मी एवढी मेहनत करून तेवढा आपण वेळ खोदला आणि तो नसेल तर आपली मेहनत फुकट जाऊ शकते वेळ वाया जाऊ शकतो बरोबर तरी आणि परफेक्ट आणि हात घालण्याची गरज पासत नाही आणि या आकड्याला समोर असा गोल आकार आहे याच्यामध्ये तो बरोबर अटकला की त्याने चावला तर त्याला असा खेचू शकतो आपण बरोबर या दोन अवजारांचा हा उपयोग होतो आपण पहिल्या प्रथम पेन्सनाने हे माती काढणार त्याच्या बिळाच्या समोरची त्याच्यानंतर आकडा टाकणार आतमध्ये बिळात बरोबर आकड्याला जर का किंबोडा जर लागला तर खोदण्याची आपल्याला जास्त गरज नाही म्हणजे त्या आकड्यानेच आपण त्याला खेचून काढू बरोबर चालेल आता मी सुरुवात करते चालेल लागला कसा आवाज येतो एकदा आपण व्ह्युअर्सला थांब दाखवूया अशा प्रकारचा जो आवाज येतोय खरखर तो समजायचा की त्याचा चिंबोडा चिंबोडा आहे दादा दाखवतोय आलाय कधी कधी लागून पण 15-20 मिनिटं जातात काढायला हो ना आता हात नाही टाकू शकत कारण आता तापलेला आहे ना काय चावणार आपल्या चावणार बरोबर आता दादा म्हणते हात नाही मी तेच आता बोलणार होतो हात कान्या टाकत तर आता तो ऍक्टिव्ह झालाय तो कधी आपल्याला चावू शकतो अटॅक करू शकतो आणि तुम्ही बघितले आतापर्यंत जेवढी चिंबोरी आपण पकडली ती कशी ऍक्टिव्ह होती सहज गत्या आपण पकडूच शकत नाही कधीही आपल्या तो चावा घेऊ शकतो आपण बघतोय दुसरा दोन आहेत त्याला पण काढू द्या त्याला आख्यात ठेवूया एक भेटलाय आणि दादा म्हणतोय की अजून एक आहे त्याच्या 11 वाजलं 11 कॅन्टी पण घे वहिनी चालल्यात आपल्या शेतावर आणि काकू आणि वहिनी आहेत दुसरं पण आलंय आणि दादानी एकच केला डांगा बरोबर दोन सापडली आणि जोडी सापडली नरमादी आहे आणि असं मी ऐकून होतो की कधी कधी एका वेळात दोन सापडतात तर तो टाकू नको ना क्षण आलाय बरंच गवत आहे गवतामध्ये सापडण्याची शक्यता वाटते भेटलाय जवळजवळ पाऊट तर त्याची दिसतेच आहे इथे पाऊट दिसते चांगला असा बीळ आहे यांनी उकीर पण काढलेली आहे उकीर बोलते याला पण माती काढलेली आहे बिळातून ओके आहे बीळ हे बीळ क्लोजनिंग एकदम म्हणजे नांगूर दिसेल त्याची नांगूर म्हणजे पावट आहे पावट आहे आपण बघू शकता आणि हा बीळ आपल्याला सापडलाय आणि त्याची उकीर पण बघितली आपण आता दादा हात घालून दिशा बघायला लागते चिंबोडा कुठल्या दिशेला आणि आता आपण उगाच दुसऱ्या दिशेला खोदत गेलो तर थोडा वेळ वाया जाऊ शकतो ओके म्हणजे त्याचा एक मार्ग बघायला पाहिजे की कोणत्या दिशेला त्यांनी बीळ ऍक्च्युली घेऊन गेलाय तो त्यामुळे प्रत्येक वेळा एक हात घालून आणि वरतून दादा
माती काढतोय, चिखल काढतोय. तो पेन्सनाचा आपण वापर बघतोय कसा होतोय तो बघा. एक टोक बाजूला निमुळता केलेला आहे आणि जरा टोकदार आहे, त्यामुळे तो सहजगत्या त्या चिखलामध्ये रुततोय आणि मोठे मोठे पेंट बाहेर काढले जातात त्याला बोलतात. आता एवढा खोदल्यानंतर मी आकडा टाकून बघत आहे. ओके, किती लांब आहे आणि किती आता बघा क्लोज घे. आता क्लोज घे. हा बघा. ओके, हे गेले. जाळं पकडलं ना तर सोडणार पण नाही. सोडणार पण नाही. हो, आम्ही आता चिंबडे सोडण्याच्यात ना आता तर आम्हाला मोह असतो. हो बरोबर. आम्हाला एक ध्येय का आम्हाला तर आम्हाला आमचं बिळ कुठे भेटेल भेटेल तिथे आपल्याला लक्ष असत नेहमी केंद्रित लक्ष ठेवायला लागतं. बरोबर. आणि जवळजवळ नाही म्हणाला असं तरी गावामध्ये आम्हाला चिंबड्यांचे पाचशेच म्हणतात दोघांना. हा म्हणूनच मी जेव्हा गावात विचारलं की मला हा चिंबोऱ्या खणून कशा काढतात तो व्हिडिओ बनवायचा आहे, तेव्हा प्रकर्षाने बहुतेक जणांनी तुमची दोघांचीच नावं सांगितलेली. बरोबर. कधी खाडीत जातो. कारण आमचा छंदच आहे तो. बरोबर. अप्पा आणि हा सीझन आहे का आपला म्हणजे चिंबोऱ्या पकडण्याचा ऍक्च्युअल खरा सीझन कोणता असेल? तो लाण्यांच्या वेळेला आपल्याला. हा म्हणजे त्यावेळेला आपले शेती तयार होते. हा त्यावेळेला लाण्यांचं जेव्हा पाणी आपण बाहेर काढतो तेव्हा चिंबोरी शेतातली खाली उतरतात. शेतामध्ये चिंबोरी असतात. शेतामध्ये असतात जास्त. हा हा हा. आता जी गेलेली आहेत ना छोटी चिंबोडी ती मोठी शेतात तयार होतात. हा. आणि एकदा लाणी एकदा पीक तयार झालं की ते पाणी खाली सोडल्याने त्याची चिंबोडी खाली उतरतात. बरोबर. मग त्यावेळेला आपल्याला एका वेळात दोन दोन पण मिळतील. हा. हो एका वेळात. हो ना. त्याला चिंबोड्याला बसायला जागा नसते ना. हा हा. हा प्रकार आहे. त्याच्यामुळे एका वेळात दोन दोन पण त्यावेळेला मिळतील. मिळतात. बरोबर. जवळ 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 हा प्रकार आहे. ओके. मूळ म्हणजे काय चिंबडचं बीळ आपल्याला एका ठिकाणी मिळेलच असं नाही, त्याच्यासाठी मेहनत आहे. बरोबर. आणि त्याला बऱ्याच ठिकाणी असा झाडी झुडपत फिरावं लागतं. फिरावं लागतं. हो. तेव्हा एखादा आपल्याला बीळ मिळतो. बरोबर. पण तो जो चिंबोरा आहे ना मी मला असं वाटतं की त्याची टेस्ट आणि जे पाळलेले चिंबोरे आपण भरपूर ठिकाणी बघतो हो त्याची टेस्ट आणि या चिंबोऱ्याची टेस्ट नक्कीच वेगळी असणार. त्याची वेगळीच असते ना. हो. त्याची छोटी काय तो बॉयलरच. बॉयलरच. जशी बॉयलर कोंबडी आपण म्हणतो आणि गावठी कोंबडी त्याच्यात जसा फरक असतो तसा या चिंबोऱ्यांमध्ये आहे. ही म्हणून चिंबोरी महाग पण मिळत असतील. 800 रुपये किलो सांगितले. आणि अशी झाडा झुडपातून जाण्याची वाट आहे आपली. खूप मेहनतीचं काम. मेहनतीचं काम आहे. 800 रुपये किलो म्हणजे ती आपल्या पगोल्यांना भेटलेली उदाहरणाची. ही भांग येतो जेव्हा सप्तमी अष्टमी असते तेव्हा तो चरबी स्वतःची कोष टाकतो वाढ होण्यासाठी. बरोबर. तर ते वाढ होण्यासाठी तो स्वतः 4-5 दिवस बिळात घालतो. त्या बिळात राहण्यासाठी तो स्वतःची भरपूर अशी एनर्जी शरीरामध्ये साठवून ठेवतो जेणेकरून त्याला 4-5 दिवस बिळाच्या बाहेर नाही गेला तरी तो जगू शकेल. बरोबर. त्याच वेळेला आपण खोदतो म्हणून तो भरलेला एकदम मिळतो. हे महत्वाची गोष्ट सप्तमीला सप्तमी अष्टमीला येतात. सप्तमी अष्टमीला. बरोबर. तरी पण ट्राय करूया. खूप खोल आहे. आहे लागला. ओके. बघू शकता ऍक्च्युली आकड्याची लांबी मला असं वाटते 1-3 फूट. तीन फूट. हा 3 फूट नक्कीच असेल एवढा गेला. आणि दादाने ऍक्च्युली मला असं वाटते 2 फूट ऍटलिस्ट खोदला असेल है ना. हा म्हणजे 1 आणि हे 5-3 म्हणजे 5 फूट आतमध्ये दादा म्हणजे तो बीळ असतो. दुसरी गोष्ट ज्याप्रमाणे बिलाची पोझिशन आतमध्ये आकडी पण असते त्यामुळे आकडा हा नरम असतो त्यामुळे असा बेंड करावा लागतो. हा बरोबर. बिळाची जशी पोझिशन असेल त्याचा रूट असेल त्याप्रमाणे त्याला दादा म्हणतोय की आपल्याला एक्सपर्ट असल्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितले.
कमीत कमी दादाने 3 फूट चिखल काढलाय त्याच्यातून. आपण इकडे ढीग बघू शकतो चिखलाचा. हा बघा दादा काढतोय. असे चिंबोडे काढणारे म्हणून समाजामध्ये थोडे थोडकेच लोक असतात. एवढी मेहनत करायला कोणाला असं आवडत नाही, तेवढा वेळ पण काही नसतो. बरोबर. आणि महत्वाची सर्व टोटल माहिती असल्याशिवाय चिंबोडी खोदायला येत नाही. बरोबर. आणि त्यात मुद्दा पुन्हा अतिशय उंच असा गर्दीतून म्हणजे जे झाड झुडप लवी गवत याच्यातून चालायला लागतो तिथे धोका जास्त असतो. जास्त असतो. वेळामध्ये धोका नाही, पण चालताना आपला एक ध्येय असतो की आपल्याला चिंबोड्याकडेच लक्ष असतो आपलं. बिलगुड्या. त्यामुळे कधी कधी पायाखालचा जेव्हा म्हणजे साप वगैरे आला तर चांबण्याची एक भीती असते. बरोबर. एवढ्या मोठ्या बिळात हा एक म्हणजे बारीक अगोदर हा मोठ्या चिंबोड्याचा बिळ होता. तो कोणतरी खोदला नंतर त्याच्यात माती पाणी जाऊन तो एकदम साधी म्हणजे एकदम पातळ माती अशी त्याच्यात होती. आणि हा छोटासा आला आणि तो बसलाय त्याच्यात. त्याला खोदायची मेहनत लागली ना, हा जाऊन बसलाय. बसलाय. हा दिवाळीमध्ये मोठा झाला असता कारण त्याला आयत घर मिळालं होतं. बरोबर. इथे मेहनतच पाहिजे. मेहनत खूप आहे. काहीच नाही. काम नाही इथे. येड्या गाभ्याचं खरोखर काम नाही. जिगरबाज काम आहे. कारण बिळात हात टाकणं ही सुद्धा एक जिगरबाज गोष्ट आहे. कोणी टाकू शकत नाही हात सहसा. हो दादाला एक बिळ सापडलाय. आणि तिकडे लगेच दुसऱ्या बाजूने एक ही या साईडला बिळ आहे आणि दुसऱ्या बाजूला हा इकडे दिसतोय. आपण तुम्ही आकडा घालून ठेवला आपण पाहिलाय. तुझा हात टाक तिकडे ना बघू दे. दोघांनी या बिळातून त्या बिळात इकडे बिलायचा. मग तेच बघते पाणी येते तिकडनं बघितलं असं इकडे बिल. इकडे बिल नाही बिलकर तेच नाही बोलते. बघू तिथे चेक कर म्हणून पाणी येतो एकूण 3 बिळ सापडली. म्हणजे एकाच चिंबोड्याची 3 बिळ. म्हणजे एकाकडून अटॅक झाला की तो तिसऱ्या बिळात वाढालाय. आणि आता तिसरा बिळ शोधलाय त्यांनी. त्या साईडला येतो. तिकडे पण दादाने आखा लावलाय. बिळ सापडलेला आपल्याला. पण त्याच्यात 3 बिळ असल्यामुळे तू कळला नाही की कुठल्या बिळातून तू बाहेर पडला असेल. आमचा सुंगुरा होता. पण असंही होतं कधी कधी. आणि मग आता पुढे आपण शोधत चाललोय. एकनाथ अप्पा आणि आनंददा दोघे पुढे आहेत. मी पाठोपाठ त्यांच्या चाललो. इथे जरा जास्त गवत आहे त्यामुळे इथून आता वाटकड जायचं आपल्याला पुढे. बघू शकतो. बरोबर. अशा ठिकाणी कधीच बिल खोदत नाही. खोदत नाही. हा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम माती असायची. भरपूर मिळायची. बरोबर. म्हणजे झाड जास्त होणं ते पण मच्छीला थोडं मच्छी किंवा चिंबोड्याला खास करून मारक आहे. चालता येत नाही. गुप्तोय. बरोबर. बरोबर. त्यामुळे चिंबोड्यासाठी हा गवत जास्त उपयोगी नाहीये. त्याच्यामध्ये त्याला चालता येत नाही असं म्हणतात. पण मच्छी कदाचित म्हणजे मी जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा एवढी झाडी नव्हती. ही आता मला असं वाटतं 10-12 वर्षात एवढे वाढले की तोडण्याची मनाई केली ना मँग्रोव्ह. ओके. वादळासाठी. हा जे मोठे वादळ आले तर ते मँग्रोव्ह त्यांचे थांबू शकतात. हा त्यासाठी सरकारने तोडण्याची बंदी केली. म्हणून झाडे वाढली. बरोबर. बरोबर. चिंबोरी पकडून आपण आता आलोय. आणि आपण आपल्या उघडीजवळ जी पगुल्यांच्या वेळेला मी जी उघड आपली दाखवलेली तिथे आपण आलोय. म्हणजे शेवटचा टप्पा आपला. आता तिथे या जे पेन्सन आहेत बोलू आकडा बोला किंवा जी आपल्याला चिंबोरी भेटली ती आता स्वच्छ केली जातील. किंवा अख्खा पण दादा आणि आपल्याला जो चिखल लागलाय तो इथे धुवून घेतला जातो जेणेकरून घरी गेल्यानंतर डायरेक्ट आंघोळ करायला मिळेल आपल्याला. एकंदरीत किती दादा ही चिंबोरी आपल्याला सापडली? 6 भेटलीत. 6 भेटलीत. आणि त्यात कुरल्या आहेत आणि 3 ढेंगे. आणि 3-4 चिंबोरी आपल्याला मोठी मिळाली. 2 छोटी मिळाली. आपण बघू शकता. साईज बघूया. वरती अशा प्रकारे प्युअर घ्या. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपलं चॅनल. आणि
आनंद दादा आणि एकनाथ अप्पा यांना मी धन्यवाद बोलतो. सविस्तर माहिती दिली की चिंबोरी खणून कशी पकडली जातात, तर त्यांच्या मेहनतीला नक्की एक लाईक झालाच पाहिजे.